श्रोते हो, अर्थ साक्षरता या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अर्थसंकेत या मासिकाचे संपादक माननीय डॉक्टर अमित बागवे यांना. श्रोते हो नमस्कार, मी आहे अर्चना आणि तुम्ही ऐकत आहात 90.8 कम्युनिटी रेडिओ स्टेशन रेडिओ शुगर, जिंदगी स्वीट हो जाय. श्रोते हो, आज माझ्यासोबत आहेत अर्थसंकेत या मासिक पेपरचे आणि त्याचबरोबर अर्थसंकेत या नावानी चालणाऱ्या बिझनेस ऑनलाईन पेपरचे संपादक आणि त्याचबरोबर संस्थापक सुद्धा माननीय अमित बागवे सर. रेडिओ शुगरच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार, खूप खूप धन्यवाद. आज इथे आल्यावर आम्हाला खूप छान आनंद वाटतोय की एक RIT सोबत आमचे जुने संबंध आहेत आणि आज रेडिओवरती अशा एक छानशी मुलाखत होते आहे. एक छानशा वातावरणामध्ये पावसाळ्याचे दिवस आहेत आणि तुम्ही खूप छान आमचं जे स्वागत केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्हालाही खूप छान वाटतंय सर, कारण अर्थसंकेत हा विषय असेल किंवा नाव जे आहे ते खूप कॅची आहे खरं तर. आणि अर्थ म्हटलं की माणसाला पैसा आणि जी आर्थिक गरज असते आपल्या आयुष्यासाठी त्या सगळ्या गोष्टींना जोडून ठेवणारा आणि संकेत देणारा असं आपण म्हणू की अर्थसंकेत नावाचं हे खूप छान मासिक जे आता मी बघतीये खरं तर माझ्या हातात आहे. तर या अर्थसंकेतची सुरुवात करावी आणि महाराष्ट्राला आर्थिक उन्नतीकडे न्यावं हा विचार सगळ्यात आधी तुमच्या मनात केव्हा आला आणि मग हे असं काम करावं लोकांसाठी आपण अर्थसंकेत चालू करावा असं केव्हा वाटलं तुम्हाला? खूप खूप धन्यवाद. अगोदर मी RIT डायरेक्टर डॉक्टर सुषमा कुलकर्णी आणि KS पाटील सर आणि इतर जे मान्यवर आहेत त्यांचे आभार मानेल की त्यांच्यामुळे आज आमची मुलाखत इथे होते. खूप चांगला प्रश्न विचारलात मॅडम की अर्थसंकेतची सुरुवात का करायची वाटली, कशासाठी करता हे सगळं. मी सुरुवातीला सुद्धा आम्हाला हा प्रश्न बऱ्याच जणांनी विचारलं होतं की हे का करताय, कशासाठी करायचंय. सो बेसिकली मी माझे स्वतःचे कॉमर्स क्लासेस होते, म्हणजे वयाच्या 18 वर्षी, म्हणजे मी एक मध्यमवर्गीय घरातला असल्यामुळे वयाच्या 18 वर्षीच पैसे कमवणं आणि काहीतरी ऍक्टिव्हिटी करणं पैशांसाठी एक आवश्यक होतं. तर माझ्या भावाचे 10वीपर्यंतचे क्लास होते, मग मी 12वीचे क्लासेस चालू केले 11वी 12वीने. मग पुढे जसं ग्रॅज्युएशन माझं कम्प्लीट झालं, माझ्याकडे आता मुंबई युनिव्हर्सिटीच्या 4 डिग्री आहेत, म्हणजे MCOM, MA मराठी, MA संस्कृत. सो ते करतानाच माझे क्लासेस चालू होते, मी मुलांना शिकवायचं, स्वतःचंच अर्थार्जन करायचं आणि मग शिकायचं आणि घर चालवायचं वगैरे, असं मदत घरात थोडीफार करायची. तर त्यावेळेला जसं कॉलेजेस नवीन नवीन गोष्टी व्हायला लागल्या तर मुलांना शेअर मार्केट हा विषय आला. 11वी 12वीच्या मुलांना कॉमर्सच्या शेअर मार्केट हा विषय ज्या वेळेला आला अभ्यासाला, तर माझ्या लक्षात आलं की मी मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय घरात राहतो, तिथे हा विषय मुळात वाईट टाकलेला आहे किंवा त्याच्याबद्दल गैरसमज खूप जास्त आहे. सो ते मला जर शिकवायचं असेल तर मला शिकणं खूप आवश्यक आहे. जर मी नाही शिकू शकलो तर मग मी ह्याच्यात टिकणार नाही या व्यवसायामध्ये, किंवा मला मुलांना तो न्याय देता येणार नाही त्यांच्या अभ्यासामध्ये. म्हणून ज्या वेळेला 11वी 12वीच्या मुलांना कॉमर्सच्या शेअर मार्केट हा विषय आला शिकण्यासाठी, त्यावेळी मी स्वतः जाऊन शिकलो, काही पेड कोर्सेस केले किंवा आता युट्यूब म्हणतो आपण, गुगल म्हणतो, त्या माध्यमातून बरीचशी माहिती घेतली आणि मग मला लक्षात आलं की गैरसमज खूप जास्त आहेत शेअर मार्केटबद्दल. सो मग ते मला ज्या वेळेला वाटलं की जर माझ्यासारख्या आज इतकं शिकलेल्या माणसाला जर हे माहिती नाही आहे तर महाराष्ट्रात खूप वाईट परिस्थिती असेल या गोष्टीची. आणि ते खरंच होतं, कारण ज्या वेळेला मी सुरू केलं, स्वतःचं डिमॅट अकाउंट मी ओपन केलं होतं 2007-8 साली. सो त्यावेळेला पण मला बऱ्याच जणांनी कशासाठी करायचंय, का करताय, जुगार आहे वगैरे, असा लोकांचा दृष्टिकोन होता. सो त्यावेळेला मी मराठी स्टॉक मार्केट ह्या नावाने एक व्यवसाय चालू केला आणि लोकांना शेअर मार्केटबद्दल माहिती द्यायला सुरुवात केली. लोकांना सांगायचो भेटून समजून की आपण ज्या रोजच्या वस्तू वापरतो, आपण घरात नेस्लेचे प्रोडक्ट खातो, त्यांचे 300 प्रोडक्ट्स आहेत, ITC प्रोडक्ट आहेत, विप्रोच्या गोष्टी आपण वापरतो, आपण ज्या गाडीने फिरतो मारुती आणि टाटाच्या, किंवा आपल्या ज्या बँकेत अकाउंट आपण ओपन केले, स्टेट बँक असो, HDFC बँक असो, हे सगळ्या रोजच्या गोष्टी आहेत. आणि ह्याच कंपन्या आहेत की ज्या आज लोकांना सेवा देत आहेत, वस्तू देत आहेत आणि मोठ्या होत आहेत. आणि ज्यांनी त्यांचे शेअर घेतलेत ते त्यांचे शेअर होल्डर हे मालक असतात, संयुक्त मालक असतात. तर तुम्ही सुद्धा जर त्याचे शेअर घेतले तर तुम्ही सुद्धा त्याचा फायदा होईल. आणि ते जसं तुम्ही घर घेता, जमीन घेता, सोनं घेता किंवा इतर इन्व्हेस्टमेंट करता, ही शेअर ही इन्व्हेस्टमेंट आहे. तर ती तुम्ही केली पाहिजे लॉंग टर्मसाठी आणि पुढच्या 10 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष तुम्हाला येऊन चांगले रिटर्न्स मिळू शकतात. लोक काय करतात, बऱ्याचदा गैरसमज असतो की शेअर मार्केटमध्ये झटपट पैसा मिळतो आणि त्याच्यामुळे बऱ्याचसं नुकसान झालेलं असतं आणि तो गैरसमज असतो. तर ते सांगायला मी सुरुवात केली आणि काही लोकांना चांगल्या प्रकारे गुंतवणुकीला मदत केली, लॉंग टर्मसाठी त्यांनी इन्व्हेस्टमेंट चालू केली. आणि मुंबईला आमचं भायखळ्याला जी चाळ होती ती रिडेव्हलपमेंटला गेली, तर आम्ही ठाण्याला शिफ्ट झालो. त्याच वेळेला आमचं लग्नसुद्धा झालं आणि मग क्लासेस करता करता हे गायडन्स करत होतो, त्यावेळेला लक्षात आलं की मोठ्या लोकांपर्यंत
मास रीच पाहिजे असेल, मला कोणीतरी अशी संस्था पाहिजेत की ज्या मला जास्त लोकांवर पोचवू शकते, तर त्यावेळेला सॅटरडे क्लब म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे उद्योजकांची, जी आर आय टीशी सुद्धा कनेक्टेड आहे, तर त्यांच्याशी संबंध आला. तर तिथे गेल्यावर सकाळी 7 वाजता बरेचसे उद्योजक एकत्र येतात, एकमेकांच्या उद्योगाबद्दल बोलतात, माहिती देतात. तर तिथे गेल्यावरती मला लक्षात अजून एक गोष्ट आली, जसं शेअर मार्केटमध्ये आपल्याकडे मराठी माणसं आहेत तशी उद्योगामध्ये पण तोच गोंधळ आहे की इतर समाजाचे लोक त्यांच्याकडे मुळातच घरात उद्योग जगतात आणि आपल्याकडे नोकरी आहे. सो त्यांनी सुद्धा एक चांगला प्लॅटफॉर्म उभा केला आहे आणि लोकांपर्यंत पोहोचतात. पण जसं शेअर मार्केटबद्दल गैरसमज, तसं उद्योजकतेबद्दल पण गैरसमज की धंदा बुडतो. आपल्याकडे कसं असतं की धंदा बुडाला आहे किंवा मी काहीतरी चुकीचं करतो असं एक गैरसमजतो, त्याची सुद्धा जागरूकता हवी. सो ह्या दोन्ही गोष्टी कुठेतरी माझ्या लक्षात आल्या की कुठेतरी आत्ता जो मीडिया आहे, म्हणजे त्यावेळेला 2010-11-12 आम्ही चालू केलं, तर त्यावेळेला जो मीडिया जो आपण प्रसारमाध्यमे ज्यांना म्हणतो, तर ती त्या चांगल्या प्रकारे ह्या गोष्टी सांगत नव्हत्या, शेअर मार्केट असो किंवा उद्योजकता असो मराठी समाजामध्ये. तर मला वाटलं ही गरज आहे. सो म्हणून आपण एक वर्तमानपत्र असं चालू केलं पाहिजे की ज्याच्यामध्ये आपण शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा इतरही अनेक गुंतवणूक असतात ज्या माहिती नसतात. म्हणजे प्रॉव्हिडंट फंड हा प्रत्येक व्यक्ती काढू शकतो हे माहिती नसतं लोकांना, की ज्यांना नोकरी करतात त्यांनाच प्रॉव्हिडंट फंड असतो असं लोकांना वाटतं, पण तो सगळ्यांसाठी असतो हे लोकांना माहिती नसतं. किंवा उद्योजकतेमध्ये मार्केटिंग सुद्धा असतं, फंडिंग सुद्धा असतं, इतर बऱ्याच गोष्टी असतात, त्याच्याबद्दल मार्गदर्शन नसतं लोकांना. किंवा मला व्यवसाय करायचा म्हणजे काय, त्या व्यवसायाला 10 अंग आहेत, त्या 10 अंगातल्या तुमच्या गोष्टी माहिती आहेत का, तर त्या माहिती पडाव्यात. म्हणून आम्ही अर्थसंकेत नावाचं वर्तमानपत्र त्यावेळेला चालू केलं. इनिशियली आम्ही ऑनलाईन चालू केलं आणि फेसबुकला टाकलं, तर सोशल मीडिया खूप चांगल्या प्रकारे चालू झाला होता त्यावेळेला, की बाबा अर्थसंकेत म्हणून आम्ही एक बिझनेस न्यूजपेपर चालू करतो ज्या शेअर मार्केट आणि उद्योजकतेबद्दल माहिती असेल. तर अक्रॉस महाराष्ट्र मला खूप चांगला रिस्पॉन्स आला की आम्हाला माहिती पाहिजे आम्हाला, कारण त्यावेळेला सॉफ्ट कॉपी होतं तर मेलवरती लोकांना आम्ही पाठवत होतो. आणि चांगली गोष्ट अशी झाली की एक मोठ्या अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक म्हणून, तर त्यांनी समोरून मला संपर्क केला की मी तुमच्या पेपरसाठी लिहायला द्या. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी की आपण काहीतरी केलं आणि त्याची पावती मिळते की एक व्यक्ती, म्हणजे टिळक सरांचं असं की बजेट ज्या वेळेला होतं त्यावेळेला महाराष्ट्रात नाही म्हटलं तरी 2 महिने त्यांचे 100-150 सेशन अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचे होतात. त्यांचे NHDL चे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, म्हणजे आता रिटायर झाले मागच्या वर्षी. तर अशी व्यक्ती ज्यावेळेला मला सांगते की मी तुमच्यासाठी लिहायला तयार आहे आणि त्याच्यासाठी मानधन पण नाही, कारण माझं नवीन होतं आणि मला काही कल्पना नव्हती, तर त्यांनी सांगितलं मी लिहितो. आणि जवळपास 1 वर्ष त्यांनी लिहिलं आमच्यासाठी आणि मग त्याच माध्यमातून अनेक लोक जोडली गेली आणि त्यांनी सांगितलं नॉट ओनली मराठी, फक्त मराठी समाज नाही, मला गुजराती, मारवाडी, सिंधी, पंजाबी हे लोक सुद्धा येऊन भेटले किंवा फोन करायचे की तुम्ही खूप चांगलं काम करताय, की मराठीमध्ये तुम्ही उद्योजकता, शेअर मार्केट या विषय मांडताय आणि खूप काळाची गरज आहे. ही 2012-13 गोष्ट आहे. सो ते कुठेतरी आम्हाला एक चांगला आनंद झाला की जी गरज होती, खरोखरच गरज होती की शेअर मार्केट आणि उद्योजकतेबद्दल लोकांना आपल्या भाषेत आपल्या माणसांनी मार्गदर्शन करो. आज चितळे, पीतांबरी, बेडेकर खूप मोठी नावं आहेत आपल्याकडे उद्योजकतेमध्ये, पण त्यांच्याशी कनेक्ट कसं होणार किंवा त्यांचे विचार आपल्या लोकांपर्यंत कसे पोहोचणार किंवा त्यांच्यापर्यंत ह्या लोकांना कसं पोहोचवता येईल, हा एक खूप आवश्यक विषय होता. आणि त्यात आम्ही हात घातला आणि मला खूप आनंद होतो की खूप मोठा पल्ला गेल्या 8 वर्षात आम्ही गाठलेला आहे आणि दरवर्षी नाही म्हटलं तर RITला येतच असतो काही ना काही कामानिमित्ताने. सो अशा प्रकारे अर्थसंकेची सुरुवात झाली की जी एक गरज होती शेअर मार्केट आणि उद्योजकता. आता शेअर मार्केट आणि उद्योजकता याचं एक छोटंसं उदाहरण देतो. मी बऱ्याचदा लोकांना गैरसमज असतो शेअर मार्केटमध्ये जुगार आहे, तर मुळात शेअर मार्केट हे एक लिस्टिंगचा प्लॅटफॉर्म आहे की तुमचा जर व्यवसाय असेल तर तुम्ही तिथे लिस्ट करून भांडवल उभारू शकता. तर ह्याच्यामुळे झालं काय की शेअर मार्केटची जी निगेटिव्हिटी लोकांमध्ये पसरली त्यामुळे मी तिथे माझा व्यवसाय नोंदणी करून मराठी भांडवल उभारू शकतो ही गोष्टच लोकांपर्यंत कधी पोचली नाही. तर त्यासाठी आम्ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज इथे सुद्धा कार्यक्रम केले आणि मग कुठेतरी लोकांना समजलं की ह्या दोन गोष्टी एकत्र जातात, हातात हात घालून जातात. म्हणजे जशी नदी समुद्राला मिळते, तर जर तुम्ही बिझनेस सुरू केला असेल तर तुम्हाला लिस्ट केल्यानंतर तुम्ही त्या समुद्रात उतराल, तुमच्यात नदीचं समुद्रात रूपांतर होईल. आज रिलायन्स किंवा टाटा अचानक मोठे नाही झाले, तर त्यांनी काही वर्षापूर्वी तिथे नोंदणी केली, लोकांकडून भांडवल गोळा केलं, लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला, त्यांनी सुद्धा चांगलं काम केलं म्हणून त्या हजारो लाखो करोडोमध्ये गेले. तर ते कुठेतरी आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं आणि त्या माध्यमातून अर्थसंकेची सुरुवात झाली. म्हणजे अर्थसाक्षरतेसाठी आता खऱ्या अर्थाने RIT आणि अर्थसंकेत असं दोन्ही मिळून काम करणार आहे आणि रेडिओ शुगर जो
सुरू झालेला आहे. कासेगाव एज्युकेशन सोसायटी संचलित आणि इनिशिएटिव्ह बाय आरआयटी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. तर मला वाटतं नक्कीच तुम्ही जो एमओयू केलेला आहे त्याचा फायदा आपल्याला खेडेगावातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल. रेडिओ शुगरच्या माध्यमातून लोकांना अर्थ साक्षर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल असा आशावाद बाळगायला काही हरकत नाही. अर्थ साक्षरता या कार्यक्रमात आज डॉक्टर अमित बागवे यांना आपण ऐकलं. ऐकत रहा 90.8 कम्युनिटी रेडिओ स्टेशन. रेडिओ शुगर, जिंदगी स्वीट हो जाय.